भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागासह एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. एका दिवसात भूकंपाच्या धक्क्यांमुळे पुन्हा एकदा परिसरातील लोकांमध्ये घबराहट पसरली आहे. त्यातच भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरून घरातून बाहेर पडणाऱ्या एका चिमुरडीचा मृत्यू झालाय. तसेच गेल्या 2 महिन्यापासून भूगर्भातील हालचालींचे आवाज येत अद्यापही ते सुरूच आहे असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या भूकंपामुळे परिसरातील पक्क्या घरांच्या भिंतींना, इमारतींना तसेच कुडांच्या घरांना तडे गेले. दरम्यान आरोग्य विभाग व एनडीआरएफच्या टीमला देखील रहिवाशी भागात पाचारण करण्यात आले. तसेच सततच्या धक्क्यांमुळे मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.